सगळ्यांनी इथे उभारून काय होणार आहे? बाई का काळजी करत बसतीयेस? येईल मेघना. बघ, तू आणि विजया तुम्ही दोघी जणी जीवन घ्या मुलांबरोबर, जा. नाही रे बाबा, जोपर्यंत मला मेघना माझ्या डोळ्यासमोर दिसत नाही ना, तोपर्यंत घशाखाली घास उतरणार नाही माझ्या. अरे मुंबई आता पूर्वीसारखी नाही राहिलेली. एक एक ऐकतोय ना आपण काय काय चाललंय ते. ती येऊ दे एकदाची, मग काय ते बघू. पण माहिती, मी फोन केलाय ना, येईल ती. का उगस मी वाट बघत बसताय? जा खरंच, जा जेवून घ्या तुम्ही, जा. हो माई, पण मी काय म्हणते, तुम्ही आणि मुलं जेवून घ्या ना प्लीज. मी आणि अमित आहोत ना आदित्य मेघनाची वाट पाहायला. हा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही मुलांबरोबर जेवून घ्या आणि आराम करा. हा माई, तू उगाच टेन्शन घेतलंय मघापासून, येईल होती. जा खरंच, जा माई, जा. बर. नशिबात नाना नव्हते, नाहीतर चांगलीच चकमक उडाली असते. माई जरा जास्तच इरिटेट झाली होती ना. अरे होणार नाही तर काय, माई आणि आदित्य किती सांभाळत असतात तिला सारखे. पण हिचे ना काहीतरी रोज नवीन नवीन गोंधळ चाललेलेच असतात. कठीण आहे बाबा आदित्यच, सतत मूड सांभाळायला लागतात त्याला तिचे. त्याच्या जागी तू असतास तर एक कानाखालीच वाजवली असतीस ना. हो का? नाही, इच्छा खूप दावते ग, पण तो दिवस अजून उगवायचा आहे. असा एक मस्तपैकी लगून अमित, बघ 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 कोण कोणाला मारत आहे आता. अरे तुम्ही एकत्र कसे, म्हणजे कुठे भेटली तुला? इथेच गेट मध्ये रिक्षाचे पैसे देऊन उतरत होते. बर बर ठीक आहे, चला पटकन आवरून घ्या. माई आणि मुलं जेवायला बसलेत, तुम्ही पण फ्रेश व्हा, आपण एकत्र बसूया. चल. अमित दादा. ठीक आहे, इट्स ओके, होतं असं. आणि तुला जे काही सॉरी वगैरे म्हणायचं असेल ना, तर ते माईला म्हण, कारण ती टेन्शन घेते. परत त्यात आज नानाही नव्हते, त्यामुळे जे काही सॉरी वगैरे म्हणायचं असेल ते प्लीज माईला म्हण. आणि हो, पुढच्या वेळेस पासून कळवण्याची जरा तसदी घे. हो दादा, पण तरी सुद्धा आय एम रियली व्हेरी व्हेरी सॉरी सगळ्यांनाच. ओके, आता सगळं उरकलं असेल सॉरी वगैरे तर जेवायला बसूया का? नाही, खूप भूक लागली मला. चला आवरा लवकर, चल.